जीव मुठीत धरून मोठ्या शिताफीने ट्रेकिंग करणारे हे तरुण पाहिल्यानंतर ते एखाद्या गड डोंगरावर चढाई करतायत की काय असं आपल्याला वाटेल मात्र थांबा हे तरुण ट्रेकिंग तर करतायत मात्र ते डोंगरकड्यावर नाही तर चक्क अहमदनगर मनमाड महामार्गावर तुम्हाला जरा आश्चर्य नक्की वाटले मात्र या महामार्गाची परिस्थिती काहीशी अशीच झालीये अहमदनगर मनमाड हा महामार्ग देशातील उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे तसेच या महामार्गावर शिर्डी आणि शनी शिंगणापूर यांसारखे महत्वाची धार्मिक तीर्थस्थळे देखील येतात मात्र गेल्या वीस वर्षांहून अधिक काळापासून या महामार्गावरून प्रवास करताना जड वाहतूक आणि कार चालक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कोपरगाव कोल्हार हा महामार्ग अत्यंत खराब झालाय म्हणून सरकारने उशिरा का होईना या रस्त्याचे बिओटी तत्वावर काम केले मात्र त्यातही दर्जा न राखला गेल्याने रस्ता काही वर्षांतच खराब झाला असून सध्या या रस्त्यावरून कोपरगाव ते कोल्हार गाडी घेऊन जाणं म्हणजे स्वतःला मृत्यूच्या दारात ढकलून देणं अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे खर तर शिर्डी नगर मनमाड या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अनेक साई या ठिकाणी गाड्या पलटी झाल्यात अनेक लोकांचं या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यात आणि अनेक जण या ठिकाणी अपंग झालेल्या आहेत अशा या रोडची कोणीही दखल घेत नाही अवघड घाट उतरल्यासारखे किंवा एखादा डोंगर चढणे कसे अवघड असते तशी स्थिती झाली आहे कोपरगाव ते कोल्हार जर कोणी वर जाऊन सुरक्षित आला तर त्याचा सत्कार करत फोटो सोशल मीडियावर टाकत रस्त्याची दुरावस्था मांडली जाते एवढंच नाही तर थरार नगरमणमाड रस्त्याचा म्हणून शिर्डीतील काही तरुणांनी दोरखंड आणि डोक्याला लावायची बॅटरी लावून या रस्त्यावर सरपटत प्रवास करत हा रस्ता किती अवघड आहे हे दाखविण्याचा एक प्रयत्न केला आहे शिर्डीचे तरुण जिथे कोणीच आजपर्यंत पोहोचू शकलं नाही त्या ठिकाणी पोहोचले शिर्डीचे हे सगळे तरुण आणि शेवटी केली मोहीम फत्ते आणि याच दोरीने आजची ही मोहीम या सगळ्या लोकांनी यशस्वी केलेली आहे मोहीम फत्ते केलेली आहे मी ट्रेकिंगचे प्रात्यक्षिक या नगरमन्मळ रोडवर झाले आणि खऱ्या अर्थाने ट्रेकिंग या ठिकाणी करण्याचा आनंद किंवा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून मी या सरकारला एवढंच तुम्ही तातडीने या रस्त्याचं काम मार्गी लावा आणि येणारे जे साई भक्त आहेत त्यांचा प्राण वाचवा जे अनेक लोक अपंग होत आहेत त्यांना अपंग होण्यापासून वाचवा एवढंच आमचं या ठिकाणी मागणी आहे नगर जिल्ह्याचं नाव जरी सरळ आणि सोपं असलं तरी येथील राजकारण जरा अवघडच आहे सर्वाधिक पुढारी आणि मंत्र्यांच्या या जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था म्हणजे नेते मंडळींचं अपयशच का असा प्रश्न या निमित्तानं जिल्हावासियांना पडू लागला आहे राज्य सरकार गाढ झोपी केलंय आणि त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक पुढाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी शिर्डीतील काही तरुणांनी दोरखंड आणि बॅटरी अशा साहित्यासह या महामार्गावर रॅम्पलिंग आंदोलन केलंय ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी